मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्येत बावीस जानेवारीला मोठा उत्सव होणार आहे या सोहळ्याची तयारी अगदी जोमात सुरू आहे या दिवशी प्रभू श्रीरामांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे या क्षणाची आपण सगळेच आतुरतेनं वाट पाहत आहोत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तर सहा हजारांपेक्षा जास्त लोकांना आमंत्रण देखील पाठवलंय हो मंदिराच्या बांधकामासाठी एक हजार आठशे कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे परंतु राम भक्तांनी देखील भरभरून दान दिले ट्रस्टने सुरू केलेल्या बँक खात्यात आतापर्यंत तब्बल पाच हजार कोटींचा निधी जमा झाला आहे मंदिराच्या बांधकामासाठी चौदा जानेवारी दोन हजार एकवीस पासून एक भव्यदान अभियान सुरू करण्यात आलं होतं राम मंदिरासाठी आर्थिक रूपात कोणी कुणी मदत केलीये हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रीराम मंदिरासाठी अगदी गरिबातील गरिबापासून तर थेट मोठ्या उद्योगपतींपर्यंत प्रत्येकानं आपल्या इच्छेनुसार मंदिरासाठी मदत दिली आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी बँक खात्यात आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे ट्रस्टने देशातील अकरा कोटी लोकांकडून नऊशे कोटी रुपये मदत निधी उभारण्याचे नियोजन केले होते पण मदतीचा ओघ इतका वाढला की पाहता पाहता हजारो कोटींचं दान मिळालं आतापर्यंत अठरा कोटी रामभक्तांनी पाच हजार कोटी रुपये निधी दिलाय ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी आतापर्यंत सर्वाधिक अकरा कोटी तीन लाख रुपये दान आध्यात्मिक गुरु आणि कथावाचक मोरारी बापू यांनी दिले आहेत गुजरातमधील हिरे व्यापारी गोविंदबाई डोलकिया यांनी सुद्धा अकरा कोटी रुपये दान दिले अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी धनसंचय अभियानाची सुरुवात चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरू केली होती रामनाथ कोविंद यांनी सर्वात आधी पाच लाख रुपये दान दिले होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन लाख रुपये मदत दिली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं अकरा कोटींचा चेक ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला होता आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य आणि अभिमानही वाटेल अगदी कमी पेन्शन मिळत असतानाही तेलंगणातील एका वयरुद्ध महिलेनं राम मंदिरासाठी पाचशे रुपये दान दिलं मध्य प्रदेशातील विदेशा येथील रहिवासी मुन्नीबाई खुशवाहा यांनीही राम मंदिराच्या निर्माणासाठी शंभर रुपयांची मदत दिली राम मंदिराच्या निर्माणासाठी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने एक कोटी रुपये दान दिले दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाषनेही एक लाख रुपये दान दिले अभिनेते मुकेश खन्ना यांनी एक लाख अकरा हजार रुपये चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी एक कोटी रुपयांची मदत राम मंदिरासाठी दिली दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनीही तीस लाख रुपये मदत दिली आहे बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी मनोज जोशी अनुपम खेर अक्षय कुमार छोट्या पडद्यावरील कलाकार गुरमीत चौधरी यांनीही आपापल्या परीनं राम मंदिराच्या बांधकामासाठी मदत केली आहे